आज पिंपळे खालचा गावच्या भैरवनाथ यात्रा कमिटीच्या निमंत्रणाचं स्वागत करून माझी खासदार आढळराव पाटील या पिंपळे गावामध्ये उपस्थित झालेत. आपण त्यांच्याकडूनच ऐकूया या गावाविषयी त्यांची काय आत्मीयत आहे. खरं म्हणजे 2009 माझ्या दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान या गावाशी माझा जवळचा संबंध आला. या गावामध्ये बहुसंख्येनं धुमाळ परिवार या ठिकाणी राहतो. तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी मीसुद्धा आमचं मूळ आडनाव धुमाळच आहे, धुमाळ आढळराव. भोर तालुक्यातील पसुरा यांचं मूळ गाव. धुमाळांचा वाडा अजूनही तिथं अस्तित्वात आहे, धरणाखाली गेलेला आहे. ते जरी बाजूला राहिलं ठेवलं तरी ह्या गावानं माझ्यावर गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिलं. जेव्हा जेव्हा मी ह्या गावात दौऱ्याच्या निमित्तानं आलो किंवा माझ्या फंडातून काही छोटी मोठी कामं केली असली तरी ह्या गावातल्या लोकांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, लोकांना आपलंसं करणारी ही सगळी मंडळी. आणि म्हणून मला जेव्हा निमंत्रण आलं की आपण यात्रा आहे त्या यात्रेच्या निमित्तानं आणि सोने सांगवे या ठिकाणी सुद्धा पीर बाबा उत्सव होता म्हणून दोन्ही यात्रांना भेटी द्याव्यात. इथं तर बैलगाडा घाट नाही आहे किंवा बैलगाडाच्या शर्यती नसतात, पण मी ग्रामस्थांना सांगितलं मगाशी की तुम्ही जागा द्या, मी बैलगाडा घाट बांधून देईन. भविष्यामध्ये बैलगाडा शर्यतीसुद्धा या ठिकाणी संपन्न होतील आणि एक चांगल्या प्रकारे. जरी मी पराभूत झालो असलो तरी ह्या परिसरातल्या जनतेचं प्रेम अजूनही माझ्यावर आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये असेल किंवा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ह्या जनतेचं प्रेम माझ्यावर असंच राहील अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या सर्व ग्रामस्थांना आज नाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.